श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना तर आज आहे श्रावणातील पहिला शुक्रवार तर आपल्याला या शुक्रवारी एक असा उपाय करायचा आहे तो उपाय केल्याने माता लक्ष्मी देखील आपल्याला प्रसन्न होईल आणि भगवान विष्णू देखील प्रसन्न होतील तसेच महादेव म्हणजे भोलेनाथ देखील प्रसन्न होतील तर हा उपाय कोणता आहे कसा करायचा आहे आहे हे मी तुम्हाला संपूर्ण सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर अजून पूजा हॉबी हो चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर श्रावण महिना हा वर्त वैखल्याचा राजा म्हणून ओळखला जातो श्रावण महिन्यामध्ये बरंच वर्त वैखल्य तसेच उपाय केले जातात तर हाच आहे श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार तर आपल्याला देखील हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्यावर अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आणि आपल्या घरामध्ये सदैव भोलेनाथांची कृपा राहील तसेच भगवान विष्णूंची देखील कृपा राहील पंचवीस वर्षानंतर श्रावण शुक्रवार लक्ष्मी योग एकत्र श्रीमंतीचे योग सुरू होतील तर हा उपाय आपल्याला एक रुपयाच्या नाण्यांचा करायचा आहे तो कसा करायचा आहे कधी करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आपण श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची पूजा तर करत असतो श भगवान शंकरांच्या पूजेला श्रावण महिना समर्पित आहे भगवान शंकरांना हिरवे कलर खूप प्रिय आहे त्यामुळे श्रावण महिना हा हिरवरीने बह बहरलेला असतो श्रावण महिन्याला श्रावण महिन्यामध्ये आपण भोलेनाथांना बैलाच्या पानं खूप अर्पण करत असतो स्व इच्छेनुसार आपण अर्पण करत असतो तर आपण आज हा उपाय करायचा आहे एक रुपयाच्या नाण्यांचा हा कसा करायचा आहे कधी करायचा आहे हे मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा तर आपल्याला काय करायचे आहे एक रुपयाचे नाणे घ्यायचे आहे तर हे एक रुपयाचे नाणे किती घ्यायचे आहे ते मी तुम्हाला सांगते तर हे एक रुपयाचे नाणे आपल्याला सहा घ्यायचे आहे आणि एक मोठा दिवा घ्यायचा आहे तुमच्याकडं जर मोठा दिवा नसेल तर तुम्ही कणकेचा मोठा दिवा करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला जो कलवा असतो म्हणजे आपण जो लाल पिवळा धागा हातामध्ये बांधतो त्याची डबल वात करायची आहे कलव्याची डबल वात करून आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्या दिव्यामध्ये ती वाट टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तुपाचाच वापर करायचा आहे त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा वापर करायचा आहे जर गायचं तूप नसेल तर तुम्ही कोणतं तुम्ही देवाला तेल वापरता ते तेल वापरलं तरी चालेल तर अशा प्रकारे तो आपल्याला कणकेचा मोठासा दिवा करायचा आहे म्हणजे आपला तो दिवा रात्रभर जळला पाहिजे अशा प्रकारे तो दिवा करायचा आहे तर तो दिवा आपण मोठा करायचा आहे आणि मोठा केल्यानंतर आता आपण काय करायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे दे। तुम्ही ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर एक रुपयाचे नाणे घेतले तर एक रुपयाचेच नाणे घ्यायचे आहे सहा तुम्ही जर दोन रुपयाचे नाणे घेतले तर ते दोन रुपयाचेच नाणे सहा घ्यायचे आहे वेगवेगळे नाणे इथे वापरू नका एकच शिक्का वापरा म्हणजे एक, वा एक रुपयाचा किंवा दोन रुपयाचा तर अशा प्रकारे आपण देवघरासमोर आसनावर बसायचं आहे आणि पुढे एक पाठ ठेवायचा आहे पाठ ठेवल्यानंतर आपण काय करायचं आहे त्यावर तो कणकेचा दिवा ठेवायचा आहे तर तुम्ही तो कणकेच्या दिव्याला आसन देऊ शकता गहू किंवा तांदळाचं आणि तो डिशमध्ये ठेवायचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही रात्रभर जळेल एवढं तूप आणि किंवा तेल टाकायचं आहे जे तुम्ही वापराल ते आणि तिथे बसल्यानंतर आपण तो दिवा तिथे ठेवायचा आहे देवाकडे तोंड करून आणि मग त्याला हादी कुंकू दीप ओवाळायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तर दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण काय करायचं आहे त्याला हादी कुंकू दीप ओवाळायचं आहे ते ओवाळल्यानंतर आपण त्यामध्ये एक एक नाणं टाकायचं आहे एक रुपयाचं जी काही आपल्या इच्छा आहे त्या बोलायच्या आहे अखंड लक्ष्मी घरात वास करू दे सुख शांती समृद्धी नांदू दे आपली जी काही इच्छा आहे त्या आपण एक एक नाणं टाकताना बोलायचं आहे ते सहा नाणे टाक टाकेपर्यंत आपण आपल्या इच्छा सांगायच्या आहे तर आपण ते सहा नाणे टाकल्यानंतर त्यामध्ये भरपूर असं तूप टाकायचं आहे किंवा तेल जो तो दिवा रात्रभर जळेल असं त्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचं आहे ते झाल्यानंतर लक्ष लग... महालक्ष्मी अष्टकम आपल्याला वाचायचं आहे ते वाचल्यानंतर आपल्याला विष्णू देखील वाचायचं आहे ही अशी सेवा केल्याने भगवान विष्णू माता लक्ष्मी आपल्यावर अखंड कृपा करतील आपल्या घरामध्ये वास करतील त्यासाठी आपण ह्या गोष्टी नक्कीच करायच्या आहे तर तो दिवा रात्रभर चालेल असं आपण त्यात तूपतेल टाकायचं आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे आणि ते म्हटल्यानंतर आपण रात्रभर म्हणजे पहाटेपर्यंत दिवा जळेल असं तेल त्यात टाकायचं आहे तसेच आपल्याला जो देवघरात पहिला दिवा असतो त्याने ते दिवा ओवळून घ्यायचा आहे अवक्षण करायचा आहे आणि मग असं केल्यानंतर आपण काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर आपण जे नाणे टाकलेले असते ते आपले उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि परत लक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आणि आपण ते जे सहा नाणे आहे ते त्याची एक पोटली तयार करायची आहे लाल कपड्यामध्ये ते सहा नाणे म्हणाय ठेवायचे आहे बांधायचे आहे आणि आपल्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल किंवा भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्याच्यासमोर पंधरा वीस मिनटं ते ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते पोटली जी केलेली आहे ते उचलून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तिच्या ते जिथे ते आपण पैसा ठेवतो तिथे आपण ती ठेवायची आहे असं केल्याने अखंड लक्ष्मी आपल्या घरामा वास करते हा योग पन्नास वर्षानंतर आलेला आहे तर अशा प्रकारे हे आपण करायचं आहे आणि हा उपाय केल्याने अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते तर अशा प्रकारे आपण ती पोटली करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि जो तो दिवा आहे तो आपण गाईला किंवा मुंग्यांना खाण्यासाठी एखाद्या पवित्र झाडाखाली ठेवायचा आहे किंवा तो दिवा गायला चारायचा आहे तर हा उपाय तुम्ही नक्कीच करा घरामध्ये सदैव लक्ष्मी वास करेल पैसा वाढेल आणि श्रीमंतीचे योग चालू होतील तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे सांगा आणि तुम्ही कमेंटमध्ये जरूर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद